नमस्कार, मी वृषाली, वृषालीज किचन लाईफस्टाईलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. हे व्रत मुली आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा म्हणून करतात, तर सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच त्याच्या कामामध्ये प्रगती व्हावी म्हणून करतात. तर आता आपण पाहूयात की या व्रताची पूजा कशी करायची. यासाठी लागणारं साहित्य किंचित जास्त आहे, इथे मी तुम्हाला ते साहित्य दाखवणार आहे, सांगणार आहे. परंतु काही कन्फ्युजन असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या साहित्याची लिस्ट घेऊ शकता. पूजा अतिशय सोपी आहे. प्रथम साहित्य पाहूयात. हळद, कुंकू, अष्टगंध, बुक्का, गुलाल, गुळ खोबरे, त्यानंतर सौभाग्यवान, यामध्ये बांगड्या, पोत, हळद, कुंकू, आरसा या गोष्टी असतात. तांदूळ, खडीसाखर, जानवे, कापसाचे वस्त्र, एक महादेवाच्या पिंडीला, एक गणपतीसाठी आणि दोन हरतालिका गौरींसाठी, हे चार कापसांचे वस्त्र बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर पाणी, पंचामृत, फुले, इकडे ही 12 विड्याची पानं आहेत. एक दोन पानांचा एक विडा गणपतीसाठी आणि दोन पानांचे 5 विडे हे आपण हरतालिका गौरींच्या समोर मांडणार आहोत. त्यासाठी ही 12 विड्याची पानं, 6 खारका, 6 बदाम, 6 खोबऱ्याचे तुकडे, 6 सुपाऱ्या आणि एक एक्स्ट्रा सुपारी आहे ती गणपतीची सुपारी, 6 हळकुंड आणि ही 5 नाणी, त्यानंतर बेलपान, दुर्वा, आघाडा आणि यानंतर याच्यामध्ये 16 प्रकारच्या पत्री घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कन्हेर, पोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक इत्यादी पत्री यायला हव्यात. परंतु हे सर्व जुळवणं शक्य नसेल तर कोणत्याही 16 पत्री तुम्हाला, म्हणजे 16 झाडांची पानं तुम्हाला जुळवायची आहेत. ज्या झाडांना फुलं किंवा फळं येतात अशा झाडांची पानं घ्यायची आहेत. आणि नैवेद्यासाठी फळं. यानंतर आपल्याला महादेवाची पिंड बनवण्यासाठी वाळू लागणार आहे. ही वाळू धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे दोन हरतालिका गौरी, म्हणजे एक पार्वती आणि एक सखी, तर ह्या घेताना ह्याची जी पिंड आहे याची दिशा एकाच दिशेला असावी अशी निवडायची आहे. या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे निरांजन, अगरबत्ती, कापूर या गोष्टी. तर आता आपण पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूयात. अशा पद्धतीने जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची, त्याच्यावरती एक चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्या पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि पाटाभोवती अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर या पाटावरती अशा दोन हरतालिका गौरी, एक सखी आणि पार्वती मांडायची, त्याच्या तांदळाच्या राशीवरती मांडलेलं आहे मी ते. आणि याच्या डाव्या बाजूला तांदळाच्या राशीवरती एक सुपारी ठेवलेली आहे, ती गणपतीची सुपारी म्हणून ठेवलेली आहे. त्यानंतर वाळूने शंकराची पिंड बनवून घ्यायची. इथे मी खाली प्लास्टिकचा पेपर टाकून त्याच्यावरती पिंड बनवलेली आहे, कारण आपण ह्याला जो काही पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करतो त्याच्यामुळे हे खालचं वस्त्र खराब होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यापुढे हे 5 विडे मांडून घेतलेले आहेत, दोन पानांचा एक विडा, त्याच्यावरती सुपारी, खारीक, बदाम, खोबरे, हळकुंड आणि एक नाणं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूयात. तर सुरुवात करताना सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. यानंतर तुम्ही निरांजन, समई, दिवा जे पण काही लावलं असेल तर त्याची पूजा करून घ्यायची. त्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं. अशाच पद्धतीने ती समई किंवा आणखीन काही निरांजन असेल तर त्याची पूजा करून घ्यायची. यानंतर कोणत्याही पूजेला सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा पहिली करतो. तर आपण ही जी गणपतीचे प्रतीक म्हणून मांडलेली सुपारी आहे ती तामनात काढून घ्यायची. आता या सुपारीला, म्हणजेच श्री गणेशाला, आपण पहिलं स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. ओम श्री गणेशाय नमः. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं. ओम श्री गणेशाय नमः, पंचामृत स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा
स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. ओम श्री गणेशाय नमः. त्यानंतर या पाण्यामध्ये हळद कुंकू आणि फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आणि याने स्नान घालायचं. ओम श्री गणेशाय नमः. गंधोदक स्नानम समर्पयामि. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं. ओम श्री गणेशाय नमः. आता ही श्री गणेशाची सुपारी आपण ज्या जागेवरून घेतली त्या जागेवर परत ठेवून द्यायची. आता इथे आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. तर आपण जो अष्टगंध घेतला होता तो या सुपारीला लावायचा. यानंतर याच्यावरती अक्षर टाकायचं. हे जे काही जानवं बनवले ते घालायचं. यानंतर कापसाचं वस्त्र, फूल वाहून घ्यायचं, दुर्वा, आघाडा, गणपती समोर विडा ठेवायचा. याच्यावरती सुपारी, हळकुंड, खोबरं, खारीक हे घालून घ्यायचं. या विड्यावरती देखील हळदी कुंकू व्हायचं. फूल ठेवायचं. त्यानंतर हे जे गुळ खोबरं घेतलेलं होतं याचा नैवेद्य म्हणून हे गणपती समोर ठेवून द्यायचं. निरांजनाने ओवाळायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता यानंतर हरतालिका गौरी म्हणजे पार्वती आणि सखी यांची पूजा करून घ्यायची. यांना हळद कुंकू लावून घ्यायचं. अक्षता व्हायचा. फुलं किंवा असा अशा पद्धतीने गजरा यानंतर कापसाचं वस्त्र काढा ठेवायचा. निरांजनाने औक्षण करून घ्यायचं. नमस्कार करायचा. यानंतर इथे जी आपण वाळूची पिंड बनवलेली आहे तिची पूजा करायची. यानंतर हे जे ओटीचं सामान आहे ते ठेवायचं. सौभाग्यवान. काही ठिकाणी खणा नारळाने ओटी भरली जाते. जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. याला देखील हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आणि पार्वती आणि सखीला नमस्कार करायचा. यानंतर आपण ही जी वाळूची पिंड बनवलेली आहे त्याची पूजा करणार आहोत. या पिंडीवर सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा. ओम नमः शिवाय. त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा. ओम नमः शिवाय. गणपतीला अष्टगंध, सखी पार्वतीला हळदी कुंकू, त्याप्रमाणे पिंडीवरती गुलाल आणि बुक्का हे वाहून घ्यायचं. कापसाचं वस्त्र व्हायचं. आणि बेलपान. बेलपान वाहताना हे असं उलटं पिंडीवरती ठेवून द्यायचं असतं. अक्षता व्हायच्या आणि फूल वाहून घ्यायचं. शंकराला पांढऱ्या रंगाचं फूल आवडतं. यानंतर आपण ज्या 16 प्रकारच्या पत्री घेतलेल्या होत्या तर त्या वाहून घ्यायच्या या पिंडीवर व्हायच्या. आणि यानंतर
पिंडीला औक्षण करायचं. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा बसंतम हृदयारविंदे भवम भवानीम सहितम नमामि. ओम नमः शिवाय. यानंतर आपण हे जे पुढे विडे मांडलेले आहेत तर याच्यावरती हळद कुंकू अक्षदा आपण वाहून घ्यायचा. तर अशा पद्धतीने ही पूजा झालेली आहे. आता आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्य दाखवायला फळं खडीसाकर आणि पंचामृत याचं नैवेद्य दाखवतात. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हरतालिकेची कथा वाचायची. त्या कथेचं पुस्तक मिळतं तर ती कथा वाचायची आणि ही कथा वाचून झाल्यानंतर हरतालिकेची आरती करायची. ही आरती कुठल्याही आरती संग्रहामध्ये आरामात मिळून जाईल. हरतालिकेच्या कथेचं पुस्तक अवेलेबल झालं नाही तर माझ्याच चॅनलला मी हरतालिकेच्या कथेचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने ही पूजा, आरती, कथा ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि जे लोक हे व्रत करणार आहेत, म्हणजे ज्या मुली किंवा सुवासिनी स्त्रिया व्रत करणार आहेत, त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे. फलाहार वगैरे घेऊ शकता आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी या हरतालिकांचं विसर्जन करायचं असतं तर त्यावेळेला उत्तर पूजा करायची, म्हणजे सर्व हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या आणि त्यानंतर हे सर्व विसर्जन करायचं आहे. अशा पद्धतीने या व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे हरतालिका व्रत अगदी मनोभावे करा. या प्रकारचे आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी दृशालीज किचन अँड लाईफस्टाईलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.